विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन सिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे माय विजय नवोदय ॲडमिशन आणि मिशन स्कॉलरशिप या राज्यव्यापी उपक्रम मोफत उफक्रम मार्गदर्शामध्ये आज आपण अलंकारिक शब्द भाग दोन पाहणार आहोत यापूर्वी आपण भाग एक पाहिलेला आहे शब्दसंपत्तीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी किंवा यावर आधारित नवोदय किंवा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि म्हणून या बेसिक गोष्टी या महत्त्वाच्या गोष्टी या शब्दसंपत्तीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द पाहत आहोत यापूर्वी आपण समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द शब्दसमूहाबद्दल शब्द आणि त्यावर आधारित विविध चाचण्यासुद्धा ऑनलाईन स्वरूपातल्या चाचण्या सोडवलेल्या आहेत ज्यांनी त्या चाचण्या सोडवल्या नाहीत त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व चाचण्यांची मी लिंक देणार आहे त्या तुम्ही सोडवाव्या विद्यार्थी मित्रांनो अलंकारिक शब्द किंवा अलंकारिक उपमा आज आपण अलंकारिक उपमा काही पाहणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे एखाद्याच्या गुणांची तुलना तर अलंकारिक उपमांशी जर दर्शवून केली तर आपल्या भाषेला सौंदर्य अधिक प्राप्त होते म्हणजे काय की एखाद्याचा गुण अधिक ठासून सांगण्यासाठी या तुलनादर्शक अलंकारिक उपमांचा वापर केला जातो पहा विद्यार्थी मित्रांनो एखादं मी एक वाक्य सांगेन म्हणजे एखाद्याच्या गुणांची तुलना अलंकारिक शब्दाने जर केली तर त्याचा जो गुण आहे तो अधिक चांगला दिसतो ओके okay, जसं तानाजी मालुसरे सिंहासारखा शूर होता ओके okay? किंवा आपण म्हणतो की आळस झटकून आपण मधमाशासार मधमाशासारखे उद्योगी होऊया विद्यार्थी मित्रांनो जसं बजरंग कुस्तीत हरणार नाही कारण तो रबरासारखा चिवट होता पहा हे जे वाक्य मी आता सांगितलेले आहेत यामध्ये की तानाजी मालुसरे सिंहासारखा शूर सिंहासारखा शूर ही अलंकारिक उपमा आहे मधमाशासारखे उद्योगी मधमाशासारखे कसे उद्योगी ही अलंकारिक उपमा आहे त्यानंतर बजरंग कुस्तीत हरणार नाही कारण तो रबरासारखा का चिवट आहे रबरासारखा चिवट ही अलंकारिक उपमा आहे असे काही अलंकारिक उपमा आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या अलंकारिक उपमा अलंकारिक शब्द आपण कालही पाहिलेले आहेत आज थोडेसे वेगळं म्हणजे अलंकारिक उपमा पाहणार आहोत उपमा म्हणजे एखाद्याशी तुलना करणे ओके एखाद्याला नाव देणे पहा जसं आत्ता मी सांगितलं की मधमाशीसारखा कोण चला योग्य उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा वहीमध्ये लिहून घ्या मधमाशीसारखा कसा मधमाशीची तुलना ओके कोणाशी केलेली आहे मधमाशीसारखा आळशी असतो का नाही तर मधमाशीसारखा व्हेरी गुड खूप छान बरेच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे ओके okay, संस्कृतीवाणी व्हेरी गुड उद्योगी छान आर्यन उद्योगी उद्योगी आयुष शिंदे उद्योगी अणुश्री व्हेरी गुड पृथ्वीराज संस्कृती वाळके उद्योगी व्हेरी गुड गज गजरे ओके okay, उद्योगी चला व्हेरी गुड इंग्लिशमधून टाईप केलं तर चालतं बेटा चला औषी उद्योगी स्वरा माहीत नाही ठीक आहे काय हरकत नाही बेटा पहा विद्यार्थी मित्रांनो ह्या अलंकारिक उपमा आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे पहा मधमाशीसारखा उद्योगी पा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो मधमाशी जसे मधमाशी सारखा उद्योगी तसा रबरासारखा चिवट अशा पद्धतीने पर्याय दिले जातात चिवट उद्योगी आळशी ओके लक्षात ठेवा म्हणून प्रश्न सुद्धा मी घेणार आहे लक्षात ठेवा एक ऑनलाईन आपण व्हिडिओ स्वरूपातील चाचणी सुद्धा खूप छान छान घेऊया पण हे शब्द अगोदर तुम्हाला पाठ असणे आवश्यक आहे चला पुढे जाऊया आपण आता पुढचा शब्द कोळशासारखा काय कोळशासारखा व्हेरी गुड आयुष शिंदे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे कमेंट मध्ये व्हेरी गुड शेवाळे व्हेरी गुड संस्कृती वाळके वैष्णवी उज्ज्वल आर्यन व्हेरी गुड सुळे व्हेरी गुड पृथ्वीराज चिवट अनुश्री शिवाणी ओके okay. ब्लॅक ढाकणे व्हेरी गुड बेटा चला काळा ब्लॅक काही हरकत नाही इंग्लिश मधून टाईप केलं तर चालतं अनुश्री अनन्या ओम ओके ढाकणे आरुष ओके चला अहिरे नेहा व्हेरी गुड बेटा चला योग्य उत्तर आपण पाहू पाहूया काळपट पण म्हटलेलं आहे कोणतरी ओके स श्यामल चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय आहे कोळशासारखा काळा संस्कृती मिसाळ ओके बेटा चला छान किमान एकच वेळेस उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा तुमचं नाव नाही आलं तरी चालेल परंतु पुन्हा पुन्हा उत्तरे लिहू नका वहीमध्ये लिहून घ्या चला पुढे जाऊया आपण पुढचा शब्द तुमच्यासमोर मृत्यूसारखे ओके okay, चला ज्यांना माहीत असेल त्यांनी टाईप करा नसेल त्यांनी सर मी लिहित आहे त्यामुळे मी कमेंट करत नाही ओके okay, छान काही हरकत नाही बेटा इताळ ना चला शिव ओके okay, रेवन अटळ व्हेरी गुड बेटा सगळ्यात अगोदर उत्तर अटळ रेवनचं उत्तर आलेलं आहे स्वरा संस्कृतीवाणी अटळ मृत्यूसारखे मरण ओके okay, सोनम शरयू अटळ कपिल भयानक संस्कृती वाळके अटळ ओके okay, श्वेता कदम अटळ शंभूराजे अटळ चला शंभूराजे दत्तात्रय कदम दिसत आहेत चला संस्कृती मिसाळ शिवानी अटळ आय डोंट नो काही हरकत नाही बेटा अनन्ये चला व्हेरी गुड अटळ बुरेवार अनन्या नारायण व्हेरी गुड अटळ सर मला माहीत नाही काही हरकत नाही प्रामाणिकपणे सांगा श्रुती व्हेरी गुड बेटा चला योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहूया आता अटळ मृत्यू सारखे अटळ हे उत्तर अगदी बरोबर आहे पल्लवी पाडवी ना लिहित आहे छान शिवानी किडे ओके विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी मला त्यांनी शब्द जे अलंकारिक शब्द पाठ केलेले आहेत त्याचा व्हिडिओ करून पाठवला अगदी खूप छान त्यांची आई बाबा बहीण भाऊ त्यांना मदत करत आहेत पाठ करून घेण्यासाठी त्या आईवडिलांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन ओके मृत्यूसारखे अटळ व्हेरी गुड चला पुढे जाऊया आपण पुढचा शब्द व्हेरी गुड सशासारखा ओके सशासारखा चप्पळ ओके okay, बघूया विद्यार्थी मित्रांनो आयुषने चप्पळ म्हटलेलं आहे चला अटळ ओके okay, चेके प्रथमेश जागृती ओके okay, मंद सशासारखा मंद म्हटलेला आहे चप्पळ काळा ओके okay, नारायण चप्पळ वैष्णवी चप्पळ सोनम भित्रा शरयू ओके okay, मी पण लिहित आहे व्हेरी गुड बेटा चला बोराडे सर मी लिहित आहे थँक्यू चला आर्यन चप्पळ ओके okay, कोणी भित्रा म्हणत आहे रेवण भित्रा म्हणत आहे बघूया चपळ भित्रा चपळ भित्रा ओके चला पाहूया योग्य उत्तर काय आहे भित्रा सशासारखा भित्रा ससा खूप भित्रा असतो बेटा ओके चपळ तर तो असतो परंतु सशाला उपमा लाईव्ह क्लासमध्ये मात्र ओके चला श्वेता बेटा चला सशासारखा भित्रा हे उपमा हे अलंकारिक शब्दाला उपमा बरोबर आहे चला व्हेरी गुड युवराज चपळ चला लिहून घ्या आता सशा सारखा भित्रा असं योग्य उत्तर आहे चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढचा शब्द तुमच्या समोर ओके okay, आला नाही हरिणा हरिणासारखा ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो आता उत्तर कमेंटमध्ये टाईप करा ओके okay, थोडंसं लवकर लवकर घेऊया हो आपण आज आपल्याला पंचवीस शब्द घ्यायचे आहेत चला सार्थक ओके okay, चपळ संस्कृती मिसाळ ओके okay, उद्योगी चपळ ओके okay, आता चपळ म्हणत आहेत सर्वजण राजनंदिनी सोनम हरुष आयुष शिंदे चपळ ओके okay, भित्रा जागृती संस्कृती मिसाळ व्हेरी गुड सुंदर नाही ओके चला हरकत नाही संस्कृती वाणी आरुषी अनुश्री सॉरी चला शेरीकर ढाकणे चपळ शिवानी किडे ओके व्हेरी गुड बेटा चिवट शंभूराजे व्हेरी गुड छान पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे हरणासारखा चपळ खूप चपळ असतो ओके तो वाघाला सुद्धा सापडत नाही लोक ठीक आहे चला हरणासारखा चपळ हे, हे। पन, न, आपन, उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढे जाऊया अलंकारिक उपमा पाहत आहोत आपण कोल्ह्यासारखा ओके आयुष हुशार आहे बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय आहे ते आपण पाहणाराच आहोत कोल्ह्यासारखा ओके चला लबाड शेजवळ व्हेरी गुड चला चपळ संस्कृती वाळके लबाड धूर्त कपिल धूर्त म्हणताय लबाड चतुर शिवम सर आता परीक्षेमध्ये पण लक्षात नाही आय लबाड धूर्त लबाड ओके चला आर्यन काळा अरुष ओके शिवानी लबाड 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 धूर्त लबाड ओके चला श्यामल लबाड स्वरा लबाड शीतल लबाड शिवम धूर्त शिवानी किडे लबाड ओके सगळे लबाडच काय बर कोल्ह्यासारखा धूर्त ओके विद्यार्थी मित्रांनो कोल्ह्यासारखा धूर्त कोल्हा असतो ओके लबाड पण बरोबर आहे परंतु योग्य अलंकारिक उपमा आहे धूर्त कोल्ह्यासारखा काय कोल्ह्यासारखा आहेस धूर्त म्हणतो आपण ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर झालेलं आहे पुढे जाऊया पर्वतासारखा ओके व्हेरी गुड स्थिर पण म्हणत आहे चला शिंदे पाहूया योग्य उत्तर पर्वतासारखा चला आर्यन उंच ओके शिवाळे लवाळे रेवन अचल ओके उंच चला संस्कृतीवाणी स्थिर राजनंदिनी उंच संस्कृती वाळके उंच स्थिर हां पर्वत उंच असतोच असे नाही फार उंच नसतो बघूया आपण ठीक आहे सार्थक शिवाणी अचल संस्कृती मिसाळ स्थिर ओके व्हेरी गुड जाधव श्रावणी व्हेरी गुड चला धाकणे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय आहे पर्वतासारखा निश्चल विद्यार्थी मित्रांनो तो आपल्या निर्णयावर ठाम असतो स्थिर असतो ओके स्थिर पण बरोबर आहे खंबीर ठीक आहे चला खंबीर पण बरोबर आहे श्वेता चला पण पर्वतासारखा निश्चल स्थिर हे उत्तर अगदी बरोबर आहे स्थानिक ओके धिपाड ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मासूम आहात तुम्हाला जे वाटत ते तुम्ही लिहित आहात अगदी बरोबर आहे चला निश्चल हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढे जाऊया पुढचा शब्द तुमच्या समोर राई एवढा राई एवढा चला शुभांगी सॉरी सर आय एम लेट काही हरकत नाही बेटा चला स्थिर काळा उंच चपळ व्हेरी गुड छोटा म्हणताय चला ओके कपिल लहान जागृती मला वाटते अगोदर उत्तर धुतस्त्री संस्कृती मिसाळ माहीत नाही म्हणते संस्कृती वाणी लहान राजनंदिनी माहीत नाही म्हणते चला पृथ्वीराज हलका ओके घनदाट चला खन ओके उंच उंच लहान पृथ्वीराज ओके शिवम चव्हाण ओके ईश्वरी पवार व्हेरी गुड बेटा चला छोटा विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं बरोबर आहे परंतु ज्यांना काही विद्यार्थ्यांना माहीत नाही असं येत पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून घ्या पाठ करा योग्य उत्तर राई एवढा लहान ओके राई म्हणजे काय हो अगदी आपली मोहरी मोहरी असते ना राई छोटा लहान 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 व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर लिहिलेलं असेल तर पुढे जाऊया आपण आता सूर्यासारखा ओके व्हेरी गुड चमकदार ओके पाहूया विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत छान व्हेरी गुड पहाड संस्कृती वाणी तेज सो सो नावा लक्षात नाही आलं चला तेजस्वी शंभूराजे गरम मोठा ओके प्रखर तेजस्वी आरुष ओके व्हेरी गुड खूप छान उत्तर देत आहेत संस्कृती वाळके तेजस्वी जागृती उंच म्हणत आहे चला तेजस्वी आर्यन शिवम मोठा ओके साबळे तेजस्वी शिवम व्हेरी गुड बेटा चला पांचाळ का कुणाल पाटील व्हेरी गुड अनन्या नेहा ओके चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर लिहिलेलं आहे आता पाहूया योग्य उत्तर काय आहे तेजस्वी सूर्यासारखा तेजस्वी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो तुमचं लिहिणं झालं असेल तर पुढे जाऊया मला वाटते नऊ शब्द झाले आत्तापर्यंत चला कुंभकर्णासारखा पहा अलंकारिक शब्दांचे हे अलंकारिक उपमा आहेत ओके Okay, पनारा पावया, ओके झोपणारा असं म्हणता या शिंदे पाहूया व्हेरी गुड चला कुंभकर्णासारखा ओके झोपाळू व्हेरी गुड बेटा श व्हेरी गुड शंभूराजे तळे आळसी आर्यन झोपाळू नाव लिहित चला बेटा भोयर रेवन असं रेवन झोपा रेवन कसं लिहिते शि शिवाणी ओके खादाड ओके कुंभकर्णासारखा खादाड ओके झोपाळू ओके okay, शिवानी वैष्णवी संस्कृती वाळके झोपाळू आदित्य नेहा शिवम सार्थक पृथ्वीराज व्हेरी गुड बेटा विश बनगर झोपाळू ओके okay, आळशी खूप छान चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत कुंभकर्णासारखा झोपाळू हे उत्तर अगदी बरोबर आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले आहे पुढे जाऊ या पुढचा शब्द आपण पाहणार आहोत गोगल गायी सारखा आपल्याला माहित आहे ना गोगल गाय ओके गोगल गायी सारखा ओके पाहूया सार विद्यार्थी मित्रांनो उत्तर चला झोपाळू मोठा ओके कपिल मंद ओके शिवम मंद रेवण मंद शंभूराजे हळू ओके संस्कृतीवाणी मंद हळू विठ्ठल शेजवळ ओके लाड हळू संस्कृती वाळके गरीब गोगल गाय ओके गरीब वैष्णवी हळू संस्कृती मिसाळ मंद व्हेरी गुड ईश्वरी माहीत नाही म्हणतात काही जण सर माझे नाव घेत नाही लंबे लांबे ना चला व्हेरी गुड बेटा चला आ, गरीब चप्पल ओके okay, पृथ्वीराज पोटात पाय <laughs> गोगल गाय पोटात पाय ठीक आहे बघूया <laughs> चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे मंद गोगल गाय सारखा मंद गोगल गाय अत्यंत हळूवारपणे चालते आहे ना आणि म्हणून उपमा दिलेली आहे तिला गोगल सारखा म्हणतो चला विद्यार्थ्यांना आराध्या व्हेरी गुड बेटा चला योग्य उत्तर मी सांगितलेलं आहे लिहून घ्या पाठ करा पुढे जाऊया पुढचा शब्द तुमच्या समोर रक्तासारखा व्हेरी गुड आयुष शिंदे लाल भडक म्हणत आहे सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे ओके पाहूया कोणाचं उत्तर अगोदर आणखीन येतं शिवानी मंद चप्पल मंद ओके गोगल गाय टाकू नका बेटा कपिल लाल ओके शेडगे लाल शिवम लाल श संजीवनी बोंडे ओके गरीब लाल संस्कृती वाळके शिवम ईश्वरी राजनंदिनी आरुष लाल भडक ओके आर्यन संस्कृतीवाणी लाल भडक लाड उज्ज्वल ओके व्हेरी गुड चला य दिशांत परगे लाल व्हेरी गुड बेटा चला रेवन अनमोल जागृती व्हेरी गुड बेटा चला रेड काय हरकत नाही चला समृद्धी लाल भडक ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहणार आहोत योग्य उत्तर आहे लाल भडक रक्तासारखा लाल भडक रक्त आपलं लाल असतं ओके okay, कोणाचंही रक्त काढलं तर ते लालच असतं ओके okay, कोणाचं काळ हिरो आहे का नाही ओके okay, व्हेरी गुड म्हणून रक्तासारखा त्याला उपमा दिलेली आहे लाल भडक पुढे जाऊया आपण पुढचा शब्द बर्फासारखा पांढरा ओके okay, शुभ्र आयुष शिंदे सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया बर्फासारखा ओके okay, पांढरा शुभ्र चला संस्कृती मिसाळ थंड ओके okay, आरुष गार शंभूराजे थंडगार कुलदीप ओके okay, सार्थक ओके okay, वाईट चला शेजवळ समृद्धी तराटे कपिल पृथ्वीराज थंड म्हणत आहे नेहा थंड म्हणत आहे ह हलकरे व्हेरी गुड बेटा शिवम पांढरा थंडगार पांढरा थंड ओके okay, शुभ्र व्हेरी गुड ओम स जागृती माहीत नाही म्हणत आहे नेहा थंड म्हणत आहे शिवम पांढरा म्हणत आहे श्यामल थंडगार म्हणत आहे गुड मॉर्निंग पल्लवी ओके okay, चला रेवण ओके okay, व्हेरी गुड बेटा शिवानी खूप छान बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये पण टाईप करत आहेत आणि वहीमध्ये सुद्धा लिहून घेत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो बर्फासारखा याला उपमा दिलेली आहे थंड शुभ्र थंडगार गार, गार सगळंच बरोबर आहे परंतु योग्य वाटावं असं उत्तर थंड शुभ्र लिहून झालं असेल तर पुढे जाऊया आपण आता पुढचा शब्द पतंगासारखा ओके पतंग माहिती आहे आपल्याला तू पतंगासारखा योग्य उत्तर याला अलंकारिक उपमा ओके शीतल पाटील ओके रामेश्वर चला शुभांगी यस जी क्रिएशन नाव लिहि चला एकवीस वेळेस उत्तर लिहा प्रमोद भोयर मंद उंच लंबे ओके राजनंदिनी व्हेरी गुड स्वच्छंदी झोपारा नाही लांब वाईट संस्कृतीवाणी स्वच्छंदी चला ढाकणे मंद हलका डोलदार शिवम उंच सार्थक उंच आदित्य उंच रेवण स्वच्छंदी व्हेरी गुड शिवामुंच झोपाळा स्वरा जागृती संस्कृती वाळकेल डौलदार कपिल त्रिकोण ओके पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही लिहित आहात परंतु योग्य उत्तर सुद्धा पुन्हा विसरू नका ओके योग्य उत्तर आपण पाहणार आहोत आता पतंगासारखा ओके स्वच्छंदी पतंगासारखा तो स्वच्छंदपणे वावरत असतो म्हणजे आपल्या मनाप्रमाणे स्वच्छंदी ओके चला विद्यार्थी मित्रांनो असेल लिहिणं तर आपण पुढे जाऊया पुढचा शब्द वाघासारखा ओके वाघासारखा शूर बर ठीक आहे पाहूया योग्य उत्तर मी सांगणार आहेच आयुष्यंदे शूर म्हणत आहे पहा वाघासारखा शूर ओके okay, शेडगे कपिल हलनक न लक्षात नाही वैष्णवी शूर पोद्दार शिवम रेवण हिंस्र व्हेरी गुड चला संस्कृतीवाणी हिंस्र अरु शिवम आर्यन शिवम व्हेरी गुड तराटे शिवन शिवानी आराध्या संस्कृती मिसाळ आर्यन ईश्वरी शूर ओके okay. पृथ्वीराज राजेश्वरी शूर म्हणते तास्कर ओके खूप छान पार्थ शशिका ओम शूर ओके okay. खूप सारे विद्यार्थी बहादूर म्हणत आहेत शेरीकर ओके okay. तोटावाड व्हेरी गुड शिवम हिंस्र संस्कृती मिसाळ शूर सर मागचा अलंकारिक शब्द दाखवा मागचा अलंकारिक शब्द झालेला आहे ना बेटा नंतर तुम्ही आता मागे येण्याच्याऐवजी नंतर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा चालू करून जर मागचे शब्द लिहायचे राहिले असतील तर तुम्ही लिहून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे वाघासारखा हिंस्र तो शूर असतो हे नक्कीच आहे परंतु हिंस्त्र पण असतो तो भयानक असतो ओके एकदा आपण त्याच्या तावडीत सापडलं तर आपल्याला तो सोडणार नाही म्हणून त्याला एक उपमा दिलेली आहे वाघासारखा हिंस्त्र ओके चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण आता पुढचा शब्द तुमच्या समोर लांडग्या सारखा लांडगा माहिती आहे आपल्याला ओके तुम्ही पाहिला असेल चित्रात तरी पाहिला असेल ओके लांडग्या सारखा ओके चला शूर चलाक पिवळा शपार्थ मूर्ख बर ठीक आहे बघूया लबाड ओके श्रावणी व्हेरी गुड बघा कपिल शिवम लबाड म्हणतोय ओके आराध्या लबाण शंभूराजे चपळ अनमोल लबाण प्रियंका लबाण जागृती उंच शिवानी चालाक ओके ईश्वरी लबाण मीना कुटे लबाड लिहित चला बेटा लबाड मूर्ख शिंदे मूर्ख म्हणत आहे पहा चतुर लाळ चला व्हेरी गुड योग्य उत्तर आपण पाहणार आहोत आता योग्य उत्तर आहे लांडग्यासारखा अधाशी विद्यार्थी मित्रांनो हावरट असतो अधाशी असतो तो, तो लांडग्यासारखा अधाशी अशी उपमा दिलेली आहे चला लबाड सुद्धा असतो लांडगा लबाड लांडगा हे आपल्याला माहित आहे है। धूर्त कोल्ला माहित आहे ओके मूर्ख नाही चला अधाशी किंवा लबाड हे सुद्धा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया पुढचा शब्द तुमच्या समोर वटवा सारखा वटवा ओके नाही वट वाघळा सारखा योग्य उपमा आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे वटवा घा ओके सर किती प्रश्न राहिले कितवा प्रश्न चालू आहे शब्द सतरावा चालू आहे ओके अगदी पंचवीस शब्द आहेत बेटा संस्कृती मिसाळ माहित नाही कपिल उलटा हा वटवाघोळ उलटा लटकतो माहिती आहे आपल्याला अग्रजा वाकड्या भायाचा बर बोंडे ओके पृथ्वी बोंडे बेटा ठीक आहे सतरा आंधळा बर ठीक आहे काळा अरोश ओके समृद्धी माहीत नाही राजनंदिनी म्हणते कपिल लटकणारा ओके चला सर माहीत नाही म्हणते श्वेता कदम काही हरकत नाही बेटा आंधळा ओके आय डोंट नो नेहा चला शंभूराजे उलटा उल्या संस्कृती वाळके चिकट बर रोहित रेवन सार्थक ओके चला काय हरकत नाही बेटा योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे आता लक्षात ठेवा वट वाघळा सारखा आंधळा अशी उपमा दिलेली आहे आंधळा ओके चला ज्या विद्यार्थ्यांनी आंधळा असं कमेंटमध्ये टाईप केलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढे पाहूया पुढचा शब्द लोकरी सारखे लोकर मेंढी ओके बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये उत्तर टाईप केलेलं आहे ओके आर्यवीर ओके चला जागृती संस्कृती मऊ रेवण उबदार अग्रजा मऊ अनमोल मऊ मऊ वैभव सूर्यवंशी मऊ ओके दिशांत परगे लोकर ओके मऊ गुड समृद्धी अदाशी सृष्टी पृथ्वीराज भाऊ <laughs> लिहिता लिहिता मऊचं भाऊ झालं ओके ठीक आहे हरकत नाही बेटा चला उबदार ओम कपिल ओके शेडगे उबदार संस्कृती वाळके उबदार सुदाम ना चला संस्कृती मिसाळ ईश्वरी ओके प्रथमेश कापूस ओके ठीक आहे चला शरीरकर डोंट नो म्हणताय सॉफ्ट व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो मऊ तर असतंच परंतु लोकरीसारखे उबदार हे अलंकारिक उपमा आहे लोकरी सारखे उबदार उबदार म्हणजे गरम मऊ ओके चला आपण त्याचे शाल सुद्धा तयार करतो आहे नाही चला पुढे जाऊया पुढचा शब्द तुमच्या समोर वज्रासारखा वज्रासारखा वज्रा सारखा ओके चला व्हेरी गुड संस्कृती वाळके झालेले उत्तर उपदार मऊ कापूस मऊ सॉफ्ट ओके राजेश्वरी राजनंदिनी ओके शेरिकर आय डोंट नो हलकरे ओके पहा विद्यार्थी मित्रांनो वज्र म्हणजे मूठ हां व्हेरी गुड कठीण कपिल कठीण व्हेरी गुड शेरीकर आर्यन संस्कृती वाळके रे रेवन स समृद्धी ओके कठीण शिवानी संस्कृती स ओके सृष्टी जान्हवी जे लक्षात नाही ना रेवन व्हेरी गुड बेटा कोणी गार म्हणत आहे वज्र वज्र म्हणजे कठीण मूठ जे जसे असते ना आपली वज्रासारखा कठीण वज्र म्हणजे मूठ चला संजीवनी कठीण ओके दनकट ओके कठीण शुभांगी ओके व्हेरी गुड बेटा चला छान अहिरे ओके नेहा चला जड चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आपण सारखा, कठीण हे अगदी बरोबर आहे पुढे पाहूया पुढचा शब्द तुमच्या समोर विजय सारखा वीज विजय सारखा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर कमेंटमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे पाहूया कोणाकोणाचं उत्तर बरोबर आहे ते संजीवनी पार्थ कपिल लख ओके व्हेरी गुड चपळ शुंभूराजे श्रुती फास्ट ओके फास्ट म्हणत आहे चला नेहा चपळ शिवानी ओम संस्कृती मिसाळ चपळ अरुष भयानक चमकदार आर्यन शूर ओके चला लव्हाळे चमकदार खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे पहा विजय सारखा गतिमान फास्ट ओके व्हेरी गुड विजय सारखा गतिमान वीज अशी गतीने खूप त्याची स्पीड जास्त असते विजय सारखा गतिमान ही अलंकारिक उपमा बरोबर आहे पुढे जाऊया पुढचा शब्द मधासारखा व्हेरी गुड आयुष शिंदे गोड म्हणत आहे चला अगदी सोपा आहे पहा मधासारखा कम इमोजी टाकू नका बेटा चला श्वेता पृथ्वीराज गोड म्हणत आहे कपिल मधुर म्हणत आहे चला विठ्ठल शेजवळ गोड अमोल नाही अनमोल आहे आर्यन अनन्या तराटे गुड बेटा संस्कृती वाळके गोड सगळे गोड श्रेया गोड समृद्धी गोड तास्कर गोड चला भुरेवार गोड रेवन गोड ओम गोड नेहा गोड सगळे गोड चला विद्यार्थी मित्रांनो आयुष गोड चला मधासारखा गोड हे उत्तर अगदी बरोबर आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिलेलं आहे पुढे जाऊ या पुढचा शब्द चेंडू सारखा चेंडू सारखा गोल आयुष शिंदे गोल म्हणत आहे पाहूया विद्यार्थी मित्रांनो कोणाकोणाचं उत्तर आलेलं आहे कमेंटमध्ये आणि घट्ट गोड ओके अनमोल व्हेरी गुड गोल शेजवळ सृष्टी गोल ओके श्रुती कपिल जान्हवी वैष्णवी ओके ढाकणे गोल ओके आयुष शिवानी समृद्धी व्हेरी गुड ढाकणे चला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी गोल गोल म्हटलेलं आहे सगळेच आहेत गोल गोल चेंडू सारखा गोल अगदी बरोबर चेंडू सारखा गोल चला योग्य उत्तर कमेंटमध्ये टाईप झालेलं आहे तुमचं उत्तर लिहिणं झालं असेल तर पुढे जाऊया खारी सारखा खार खार ताई खारी सारखा ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे किती शब्द घेणार पंचवीस शब्द घेणार चला गोल गोल गोड संस्कृती वाळके चपळ व्हेरी गुड लगड उज्ज्वल बेटा चपळ व्हेरी गुड गरीब कपिल गोड ओके सार्थक पृथ्वीराज रेवन ओके संस्कृतीवाणी जागृती शंभूराजे बुरीवार आय डोंट नो म्हणत आहे श्रावणी जाधव चपळ आरुष व्हेरी गुड पृथ्वीराज अथ आशा चपळ आय डोंट नो संस्कृती मिसाळ व्हेरी गुड अनन्या ओके कोट आर्या चला लांब शेपटी ठीक आहे ईश्वरी गतिमान पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आपण खारी सारखा चपळ असतो ओके खार पहा तुम्हाला सापडते का तुम्ही पाहिले असेल खारुताई योग्य उत्तर चला पुढे जाऊया पुढचा शब्द काचे सारखा चला अगदी शेवटचा शब्द असेल किंवा आणखीन एक राहायला असेल काचे सारखा ओके बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिलेलं आहे पाहूया योग्य उत्तर सर तुम्ही माझे नाव घेत नाही सगळ्यांचे नाव घेईन बेटा चला चप्पल शत गोल ओके खारुताई रा, रामे रामेजवार इमोजी टाकू नका बेटा कडक पारदर्शक गोल पारदर्शक वैष्णवी पारदर्शक संस्कृती मिश्र पारदर्शक पारदर्शी ओके शब्द घ्या ना चाळीस शब्द घ्यायचे ठीक आहे बेटा आ, बोंडे चला विद्यार्थी मित्रांनो एकाच दिवशी एवढे शब्द आपल्याकडे वेळ पण कमी आहे आपण घ्यायला काय हरकत नाही ओके चला धारदार पारदर्शक शुभ्र अनमोल पारदर्शक ओके okay, आयुष लुज्वल लाड शिवम ओके okay, ओम चकचकीत चला विद्यार्थी मित्रांनो दोन उत्तरे बरोबर आहेत काचेसारखा ठिसूळ किंवा पारदर्शक ही अलंकारिक उपमा आहे विद्यार्थी मित्रांनो काच ठिसूळ असते आहे की नाही पटकन तुटते त्याचे तुकडे तुकडे होतात ठिसूळ असते आणि पारदर्शकसुद्धा असते ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो आरसा पारदर्शक नाही आरसा आणि काचमध्ये फरक काय लक्षात ठेवा ओके okay. आरशातून पलीकडे दिसत नाही पारदर्शक नसतं ओके okay. चला प्रतिबिंबित होतं आरशामधून चला काचेसारखा ठिसूळ पारदर्शक चला विद्यार्थी मित्रांनो शेवटचा शब्द असेल आपला मेंढी सारखा मेंढी सारखा अगदी सोपा आहे चला मेंढी सारखा ओके okay. जागृती माहित नाही म्हणते चंचल ओके okay. संस्कृतीवाणी मंद म्हणताय पारदर्शक ओके okay. कपिल ढगे ढगे काय टाकलं बेटा मंद मऊ मंद उज्ज्वल पृथ्वीराज निर्बुद्ध म्हणत आहे आयुष बघूया नेहा मंद चला सर आवाज येत नाही ठीक आहे आवाज येतोय का मंद मऊ आय डोंट नो चंचल आरुषी मंद ओके okay, पालोत्कर मऊ मेंढीसारखा मऊ बर ठीक आहे मंद ईश्वरी मंद रेवन निर्बंध ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहत आहोत आता मेंढीसारखा निर्बुद्ध मेंढीसारखा लोकरीसारखा मऊ असतो मेंढीचे लोकर मऊ असते परंतु मेंढीसारखा निर्बुद्ध कारण विद्यार्थी आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो मेंढी एक मेंढी जर विरे उडी मारली तर दुसऱ्या मागच्या सगळ्या मेंढ्या उड्या मारतात स्वतःची बुद्धी वापरत नाहीत आणि म्हणून तिचा एक अलंकारिक उपमा दिलेली आहे मेंढीसारखा निर्बुद्ध चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जवळपास किती शब्द झालेले आहेत पंचवीस शब्द आज आपण घेतलेले आहेत तुम्हाला हे शब्द आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी लाईव्ह क्लासमध्ये असतात पण लाईक करायला एक लाईक करायला विसरू नका ओके प्रत्येक जण लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर उजव्या कोपऱ्यामध्ये खाली सबस्क्राईब नावाचं लाल बटन दिसत असेल तर त्यावर क्लिक करा आणि पुढे बेल घंटीचं बटन दिसत असेल तर त्या ठिकाणी टिक करून ऑलवर टिक करा जेणेकरून आपल्या लाईव्ह क्लासची लिंक तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत भेटूया दुपारच्या शिष्यवृत्तीच्या क्लासमध्ये गुड बाय हॅव अ नाईस डे